त्यामुळे त्यांनी बंद केलं. आता बहुतेक त्यांनी नवीन उतरलेत लोक बरेचसे, ते त्यामुळे आपलेच लोक आपल्या अंगावर घालून वातावरण दूषित करायचं. समजून घ्या मी काय बोलतो, वातावरण दूषित करायचं. एकही प्लॅनिंग सक्सेस नाही होऊ द्यायची, एकही एकही सक्सेस नाही होऊ द्यायची. आपल्या आपल्याला हे आरक्षण मिळून द्यायचं आपल्या समाजाला, आणि कोंडीत सरकार आहे पण आपली सुद्धा कसोटी आहे, आपल्याला बी सोपन आहे, आपली सुद्धा कसोटी. आपण आता उद्यापासून कामाला लागायचं, उद्या सकाळपासून आपण कामाला लागायचं. काय सांगतोय सगळ्या लावाज येतोय, काय सांगतोय हे महत्वाचं आहे. बुळबुळ बंद करा, इकडे तिकडे हिंडू नका. आपल्या लेकरांचं वाटलं आता पुढच्या काळात आपण बघू शकत नाहीत. मराठा समाजाच्या पदरात हे आरक्षणाचा पुण्याचा दान आता आपल्या सगळ्याला मिळून टाकायचं आहे. म्हणून उद्यापासून सगळ्यांनी कामाला लागायचं. आपल्या जिल्ह्यातले, आपल्या महाराष्ट्रातले, आपल्या तालुक्यातले सगळे सर्कल पिंजून काढायचे, सगळे. आपल्या सर्कल मधलं एक बी गाव सोडायचं नाही. घराघरातल्या मराठ्यांच्या घरी जायचं, त्याला आरक्षण कशाला लागतं हे समजून सांगायचं. दोन, एकत्र काय यायचं हे त्याला समजून सांगायचं. आणि तिसरं, एकानंही आत्महत्या करायची नाही, उद्रेक करायचा नाही, जाळपोळ करायची नाही, एकानंही. हे शांततेचं युद्धच मराठ्यांना आरक्षण मिळून देणार आहे. मी तुमचा पायाला हात लावून सांगतो, तुमचा मुलगा म्हणून विश्वास ठेवा, यांना जेरीस जर आणला असेल ना, या मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनानंच यांना जेरीस आणलंय. उद्रेक केल्याने काय होतं ते पण सांगतो. गोरगरीब मराठ्यांच्या पोराच्या अंगावर केसेस होत्यात, त्यांना शिक्षणात आणि नोकरीची वेळेस अडचणी ती, म्हणून उद्रेक करायचा नाही. दोन, आत्महत्या केल्यामुळं आपल्याच घरातलं लेकरू, आपल्याच परिवारातला माणूस कमी होतो, आणि पोरच जर मारायला लागले तर आरक्षण घ्यायचं कोणाला आणि ते द्यायचं कोणाला, आणि मग आंदोलन करून त्याचा उपयोग काय. म्हणून एकानंही आत्महत्या करायची नाही, उद्रेक कोणी करायचा नाही. चाकणमध्ये जे पाठीमागे खोटे गुन्हे दाखल झाले ते सरकारनं मागे घ्या. महाराष्ट्रात जेवढे जेवढे गुन्हे झाले ते मागे घ्या. आणि मी वैयक्तिक बोलतो, तुम्ही त्याची काळजी करू नका, ते होईल, परंतु आपला फोकस आरक्षणावर ठेवा. हे काय करतो तुम्हाला माहिती का, हे असे नमुने आहेत, यांना जर असं काम सांगितलं की ते पटकून दुसरे सकाळीच करतात, आणि ते म्हणतात काम नाही ऐकलं तुमचं, मग घ्या माग. म्हणजे मेन तसंच काम राहतं आपलं, आपली जी आरक्षणाची भूमिका आहे ही तशीच राहती. आम्ही इथून मागतच करायचो, भले शिख मागण्या ते खालच्या खालच्या करायचे, आपण म्हणायचं माल मेन कस काय सुटली नाही, कशी सुटन. त्यामुळे ह्या बारीने एकच ठेवली, डोक्याला ताण नको. त्याला मागा पूर्वगत सरकार चान्स नाही ना, आपल्याला बी नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं, एकच मागणी, दोन नाही ना तीन नाही. म्हणून तुम्ही म्हणता परत सरकारला फिरायचं सांगितलं, गावाची गाव बी एक केलेत, पण करायचंय काय ते तुम्हाला 22 तारखेला सांगणार. तोपर्यंत फक्त सज्ज व्हा, ते तुम्हाला 22 तारखेला सांगणार. फक्त गद्दारी करणारे अवलाद आपले नाही, आपण सरळ मीडियाच्या समोर सांगणार 22 तारखेपासून असं असं आंदोलन आमचं 24 तारखेच्या नंतर सुरू होणार आहे. फक्त एवढंच सांगतो, आंदोलन शांततेत होणार. हे शांततेचं युद्ध सरकारला पेलणार बी नाही आणि झपणार सुद्धा नाही.